खारघर सेक्टर 11 येथे भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खारघर मधील व्यापाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून येथील रहिवाशांच्या समस्या सोडविल्या जातील अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली आहे. खारघर सेक्टर 11 येथील शिवशंभू सोसायटीमध्ये भाजपचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खारघर मधील असंख्य व्यापाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. तसेच सेक्टर 12 येथे बंजारा समाजाच्या कार्यालयाचंही उद्घाटन यावेळी करण्यात आलं. भारतीय जनता पक्ष नागरिकांच्या सेवेकरिता आहे, त्यामुळे अशा जनसंपर्क कार्यालयातून आम्हाला प्रेरणा मिळत असते, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. लोगों की समस्याएं हैं, ये सारे काम हमने हमेशा से करने का प्रयास हरदम किया हुआ, और इसके लिए मैं समझता हूँ कि खारघर में भारतीय जनता पार्टी लोगों की सेवा के लिए है, और ऐसा जनसंपर्क कार्यालय जिसका आज यहाँ पे सेक्टर 11 में उद्घाटन हो चुका है, ऐसा कार्यालय हम सभी के लिए एक काम करने का एक शक्ति स्थल बनकर उभराता है. भाजप जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, खजिनदार अभिमन्यू पाटील, तालुका उपाध्यक्ष शंकर सेठ ठाकूर, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा खारघर शहराध्यक्ष लीना गरट, अनंता तोडेकर, साधना पवार, रुपाली जैन, निशा सिंग, शत्रुघ्न काकडे, समीर कदम, समशेर सिंग जाखड, प्रवीण पाटील, कुंदा मेंगडे, सुधा नायक, दत्ता वर्तेकर आदी मान्यवर उपस्थित होते.